नमस्कार मी तृप्ती पालकर आपण पाहताय न्यूज स्टेट आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घडामोडींचा आढावा या बातमीपत्रामध्ये घेऊयात सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे सांगलीमधून सांगलीमध्ये तेवीस वर्षीय तरुणाची मित्राने हत्या केलेली आहे तरुणाने मित्राची अपहरण करून खून केलेला आहे या बातमीकडे वळण्याआधी नाशिकमधून एक महत्वाची बातमी येते नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केलेली आहे कांद्याचा भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे नाशिकामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केलेली आहे कांद्याचा भाव घसरलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे आणि आपला रोष व्यक्त करण्यासाठी त्यांनी कांद्याची होळी केलेली आहे माझे सहकारी गणेश सावंत सध्या आपल्यासोबत या ठिकाणाहून थेट आहेत गणेश मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये कांद्याचा भाव घसरल्यामुळे रोष आहे आणि तोच रोष त्यांनी आज व्यक्त करून दाखवलेला आहे नेमकं या शेतकऱ्यांचं मागणं काय आहे निश्चित तृप्ती आपण पाहतोय जे आहे पूर्ण जे कांद्याचं शेत जे आहे ते शेतकऱ्यांनी ते जाळलेलं आहे त्याची होळी केलेली आहे ह्याच शेतातील काही महिला आहेत आणि त्या महिला ज्या आहेत आता आपल्याशी बोलतील की कि, किती नुकसान होतं किती आर्थिक नुकसानीला त्यांना कांद्याच्या उत्पादनामुळे जे सामोरं जावं लागतंय त्या बाबतीत ताई तुमचं शेत आहे नुकसान झालंय मोठं आर्थिक त्यामुळे तुम्ही कांद्याचं जे आहे ते आज होळी केलेली काय सांगाल कांद्याला खूप खर्च लागतो एकरी एक लाख रुपये खर्च लागतो पण शासन त्याला हमी भाव देत नाहीये त्यामुळे त्रास शेतकरी त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या याच्यामध्ये आलेला आहे आता पण तुम्ही जे आता नाफेडनी खरेदी चालू केलेली आहे व्यापारी खरेदी करतात तुम्हाला भाव मिळतो चांगला भाव नाही मिळत आहे त्यामुळे सगळं आहे ना मग त्यामुळे कांद्याची ओळी केली ना आज किती कांदा आहे आपला आणि किती कांदा किती एकर दोन एकर कांदा आहे हा दोन एकरची ओळी केली तुमच्या काय भावना कांदा तर... सर मस्त अवघड क... वा वाटत पण आता ना विलाज आहे शेतकऱ्याला आता काय करता येणार आहे जे नुकसान होईल हे कसं भरून काढणार कारण आपण कर्ज घेतो पतसंस्थेचं कर्ज घेतो बँकांचं कर्ज घेतो आता विलाज नाही आता काय करणार आहे आमच्या लहान पोर आहे कर्ज व्हायला आता चालू आहे यासाठी काही दुसरा काही पर्याय दुसरा काही पीक घेणार आहात तुम्ही काही पीक घेणार आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला शासनाने तुमच्याशी पीक काही संपर्क साधला तुमच्याशी शासनाने काही संपर्क नाही रक्ताच्या चिठ्ठ्या लिहिल्या आम्ही सगळं केलंय पत्रिका दिल्या मंत्र्यांना सगळं कोणीच बघत नाही काही लक्षात येत नाही जेव्हा शेतकरी मराल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल का काय होतंय म्हणून हे गरीब गरिबाबरोबर काय होतंय अन्याय हा सगळा अन्याय केलाय शासनानं सगळ्या शेतकऱ्यांसंग अन्याय केलाय दो दोन मध्ये साधारणतः जे आहे ते किती लाखाचं तुमचं नुकसान झालंय कांदा जाळून आमचं भरपूर नुकसान झालं आम्हाला याला खर्च दोन लाख रुपये खर्च लागला याला कर्ज घेतलेलं आहे आता कर्जवाले आत्महत्येच करायला लावल ना आम्हाला काही पर्याय का आमच्या पशी दुसरा पाच संस्था बँकांनी कुठली सवलत तुम्हाला काही देतात कर्जामध्ये देते कोणी काही सवलत नाही देते त्यामुळे अनुदान द्यावा शेतकऱ्याला एवढा अपेक्षा आमची शेतकऱ्याला अनुदान द्यावा आता शेती ही शेती आमची स्वतःची नाही आहे आम्ही दुसऱ्या याची घेतो म्हणून माणूस आहे त्यांची घेतो ती वाट्याने धरतो आता तो खर्च पण ती शेतीचा खर्च पण सुटणार नाही आपण बघतो आहोत की या महिलांच्या त्यांनी शेती कोणी भाड्याने करायला घेतली कोणाची स्वतःची शेती आहे आणि असं असताना आज त्यांनी स्वतःचं जे पीक आहे शेतात आलेलं ते जे आहे ते आता त्याची होळी केलेली आहे आणि ते जाळून आहे निश्चितच गणेश अतिशय वेदनादायी गोष्ट आहे कारण होळी सारखा सण संपूर्ण राज्यामध्ये उत्साहात आणि आनंदात संपूर्ण देशात होळी साजरी केली जाते या शेतकऱ्यांवरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला को आहे आणि आपल्या संपूर्ण शेतातलं पीक पेटवून देण्याची त्यांच्यावरती वेळ येते हे अतिशय वेदनादायी आहे हे चित्र आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय त्यांनी जी आपली व्यथा मांडलेली आहे त्यानुसार त्यांच्यावरती आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही मात्र महत्वाची गोष्ट ही आहे की निर्यात बंदीची मागणी सातत्यानं बंदी उठवण्यासाठी केली जाते मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे या संदर्भामध्ये हे शेतकरी काही पाठपुरावा करतात का निश्चितच शेतकऱ्यांनी सगळा पाठपुरावा केला काल ज्या राज्यमंत्री आहेत त्यासुद्धा काल आलेल्या होत्या भारती पवार त्यांच्याकडे सुद्धा काल त्यांनी मागणी केलेली आहे मात्र असं असतानासुद्धा अद्याप निर्यातीला जी आहे ती परवानगी दिलेली नाही नाफेडनी जरी खरेदी सुरू केलेली असली तर ते जे खरेदीचं प्रमाण आहे ते अतिशय अत्यल्प असं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळ मेर, मिळत नाही त्यामुळे त्यामुळे आज शेतकऱ्यांना हा जो आहे तो असा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागतो आहे तृप्ती धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नाशिकमधली ही दृश्य नाशिकमध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामधलं पीक पेटवून देण्याची वेळ आलेली आहे इतकी वाईट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांवरती ओढावलेली आहे